नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर मनपूर्वक धन्यवाद, आणि जर केले नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया प्रश्न पहिला। पुढील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा। स्तंभ 1, स्तंभ 2 आणि स्तंभ 3 असे तीन स्तंभ या ठिकाणी दिलेले आहेत। तर स्तंभ 1 मध्ये काय दिलेले आहे पहा, दूरदृष्टीता, वृद्ध दृष्टीता आणि निकट दृष्टीता। स्तंभ 2 मध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि वृद्धावस्थेतील समस्या। स्तंभ 3 आहे द्विनाभीय भिंग, अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग। आता या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत। पहिला प्रश्न दूरदृष्टीता। तर दूरदृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तीला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात। हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग असलेला चष्मा वापरला जातो, म्हणजे दूरदृष्टीता, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि बहिर्वक्र भिंग। दुसरा प्रश्न आहे वृद्ध दृष्टीता। वृद्ध दृष्टीता ही वृद्धावस्थेतील काय आहे, समस्या आहे। आता वृद्धावस्थेतील ही समस्या दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाचा चष्मा वापरला जातो, म्हणजेच वृद्धदृष्टीता, वृद्धावस्थेतील समस्या आणि द्विनाभीय भिंग। शेवटचा प्रश्न आहे निकट दृष्टीता। हा दोष असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंग असलेला चष्मा वापरला जातो, म्हणजेच निकट दृष्टीता, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात आणि अंतर्वक्र भिंग। अशा रीतीने या जोड्या जुळवायच्या आहेत। प्रश्न दुसरा, भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढून संज्ञा स्पष्ट करा। आता या ठिकाणी आकृती काढलेली आहे पहा, अ आणि ब या दोन आकृत्या काढलेल्या आहेत। तर यावरून आपल्याला संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत। पहिली संज्ञा आहे भिंगाचे वक्रता केंद्र, आणि भिंगाचे वक्रता केंद्र सी या अक्षराने दर्शविले जाते। आता भिंगाचे वक्रता केंद्र कशाला म्हणतात, तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्याच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र असे म्हणतात। आता या ठिकाणी प्रत्येक भिंगात C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात। पहा, भिंग हे दोन गोलांचा भाग असते आणि म्हणून त्या दोन गोलांची जी वक्रता केंद्र आहेत त्याला नाव दिलेलं आहे C1 आणि C2। म्हणून C1 आणि C2 अशी दोन वक्रता केंद्रे भिंगासाठी असतात। दुसरी संज्ञा आहे भिंगाच्या वक्रता त्रिज्या R। भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात। आता भिंग हे दोन गोलांचे भाग असतात, त्यामुळे भिंगाला R1 आणि R2 अशा दोन वक्रता त्रिज्या असतात। पुढील संज्ञा आहे भिंगाचे प्रकाशीय केंद्र, आणि ते ओ या अक्षराने दर्शवले जाते। प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात, आणि ते ओ या अक्षराने दर्शवले जाते। आकृती त्या ठिकाणी भिंगाचे प्रकाशीय केंद्र दर्शविलेले आहे। पुढील संज्ञा आहे भिंगाची मुख्य नाभी, ती F या अक्षराने दर्शवितात। जेव्हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात। तर अभिसारित होतात म्हणजेच काय, तर ते एकत्र येतात। बहिर्गोल भिंग किंवा मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून अपसारित होतात, म्हणजेच बाहेर पडतात असे वाटते। या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी असे म्हटले जाते। प्रत्येक भिंगाला दोन मुख्य नाभी असतात, F1 आणि F2। पुढील संज्ञा आहे भिंगाचे नाभी अंतर, आणि ते f या अक्षराने दर्शवले जाते। भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतराला भिंगाचे नाभी अंतर म्हणतात।
प्रत्येक भिंगाला दोन नाभी अंतरे असतात, F1 आणि F2। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल भिंगे ही दोन गोलांचा भाग असतात, त्यामुळे त्यांना दोन वक्रता त्रिज्या असतात, R1 आणि R2, दोन वक्रता केंद्रे C1 आणि C2, नाभी अंतरसुद्धा दोन असतात, F1 आणि F2। प्रश्न तिसरा, एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल, आकृती काढा। या ठिकाणी आकृती काढलेली आहे, तर हा आहे मुख्य अक्ष। मुख्य अक्षावरती बहिर्गोल भिंग या ठिकाणी दाखवलेला आहे। ओ हा आहे प्रकाशीय केंद्र, F1 F2 या नाभी आहेत आणि दोन F1 दोन F2 ही अंतरे या ठिकाणी दाखवलेली आहेत। आता जेव्हा बहिर्गोल भिंगाच्या साह्याने वस्तूच्याच आकाराची प्रतिमा आपल्याला आवश्यक असते, तेव्हा वस्तू दोन F1 वर ठेवावी लागते। तर या ठिकाणी दोन F1 वर AB ही वस्तू ठेवलेली आहे। मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण अपवर्तनानंतर नाभीतून जातो आणि प्रकाशीय केंद्रातून जाणारा आपाती किरण अपवर्तनानंतर विचलित न होता त्याच मार्गाने सरळ पुढे जातो। ते दोघे एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी दोन F2 वर वस्तूची उलट पण वास्तव प्रतिमा आपल्याला मिळते। म्हणजेच वस्तू एवढीच प्रतिमा मिळवण्यासाठी बहिर्गोल भिंगासमोर दोन F1 वर वस्तू ठेवावी लागेल। पुढील प्रश्न क्रमांक 4, शास्त्रीय कारणे लिहा। घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी वापरतात। उत्तर पहा, साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या नाभी अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस मिळते। आता वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते, त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधा सूक्ष्मदर्शी अथवा विशालक म्हणजेच बहिर्गोल भिंग वापरतात। दुसरे शास्त्रीय कारण, डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही। आता याचे उत्तर काय आहे पहा, जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि त्याचे नाभी अंतर कमी होते, त्यामुळे दृष्टीपटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते। डोळ्यातील भिंगाचे नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही, त्यामुळे डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही। पुढील तिसरे शास्त्रीय कारण, रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते। मानवी डोळ्यातील दृष्टीपटल दंडाकार व शंकवाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते। दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, तर शंकवाकार पेशी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात। शंकवाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच रंगास प्रतिसाद देतात, प्रकाश अंधुक असल्यास त्या कार्य करत नाहीत। म्हणून रंगांची संवेदना व जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते। प्रश्न 5, खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल। या ठिकाणी खगोलीय दूरदर्शकाचे कार्य स्पष्ट करण्यासाठी आकृती काढलेली आहे। तर या ठिकाणी ही हा जो भिंग आहे ती नेत्रिका आहे आणि हा पदार्थ भिंग आहे। पहा, FO ही पदार्थ भिंगाची मुख्य नाभी आहे, FE ही नेत्रिकेची मुख्य नाभी आहे, त्यानंतर FE ही नेत्रिकेचे नाभीय अंतर आहे। अपवर्तनी दूरदर्शकाची रचना आपण पाहूया।
अपवर्तनी दूरदर्शकामध्ये दोन बहिर्वक्र भिंगे असतात. त्यापैकी अधिक नाभी अंतर व अधिक व्यास असलेले भिंग पदार्थ भिंग म्हणून काम करते, तर कमी नाभी अंतर व कमी व्यास असलेले भिंग नेत्रिका म्हणून काम करते. पदार्थ भिंग हे धातूच्या लांब नळीच्या तोंडावर बसवलेले असून नळीमध्ये पुढे मागे सरकवता येईल अशा बेताने एक कमी व्यासाची नळी बसवलेली असते. या नळीच्या बाहेरील तोंडावर नेत्रिका बसवलेली असते. पदार्थ भिंग व नेत्रिका यांचे मुख्य अक्ष एका सरळ रेषेत असतात. हे उपकरण बहुधा एखाद्या स्टँडवर उभारलेले असते. आता याचे कार्य काय पहा. पदार्थ भिंग दूरच्या वस्तूकडे रोखले असता दूरच्या वस्तूकडून येणारे समांतर प्रकाशकिरण पदार्थ भिंगातून जाऊन दूरच्या वस्तूची वास्तव उलट व लहान प्रतिमा पदार्थ भिंगाच्या नाभीय प्रतलामध्ये तयार होते. त्यानंतर नेत्रिकेपाशी डोळा ठेवून नेत्रिका असलेली नळी स्क्रूच्या साह्याने पुढे मागे अशी सरकवतात की पदार्थ भिंगाद्वारे तयार झालेली वास्तव प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीअंतराच्या आत पडते. मूळ वस्तूपेक्षा या वास्तव प्रतिमेने डोळ्याशी केलेला कोन मोठा असतो व ती नेत्रिकेसाठी वस्तू म्हणून काम करते. त्यामुळे नेत्रिकेपाशी डोळा धरून पाहिले असता या प्रतिमेपासून आभासी व विशालित अशी प्रतिमा दिसते. परिणामतः दूरच्या वस्तूच्या अंगोपंगाचे निरीक्षण करणे शक्य होते आणि पदार्थ भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय प्रतलात असल्यास अंतिम प्रतिमा अनंत अंतरावरती तयार होते. फरक स्पष्ट करा दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता. आता दूरदृष्टिता या दोषामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. या उलट निकटदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. दूरदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते, तर निकटदृष्टिता या दोषामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. योग्य शक्ती असलेले बहिर्गोल भिंग वापरून या दोषाचे निराकरण करता येते, तर निकटदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी योग्य शक्ती असलेले अंतर्गोल भिंग वापरतात आणि या दोषाचे निराकरण केले जाते. पुढील फरक आहे अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग. अंतर्गोल भिंगाचे पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात, तर बहिर्गोल भिंगाचे पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते, तर बहिर्गोल भिंग हे कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. अंतर्गोल भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते, तर बहिर्गोल भिंगामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. अंतर्गोल भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा लहान असते. या बहिर्गोल भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूपेक्षा मोठी अथवा लहान किंवा वस्तू एवढीसुद्धा असू शकते. मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूंचे कार्य काय आहे. आता बुबुळाच्या मध्यभागी डोळ्याची बाहुली म्हणजे बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते. प्रकाश जास्त असल्यास बाहुलीचे आकुंचन होऊन प्रकाशाचे नियंत्रण होते. तसेच प्रकाश कमी असल्यास बाहुली रुंदावते आणि जास्त प्रकाश डोळ्यात शिरतो. अशा प्रकारे प्रकाशाचे प्रमाण नियमित होते. मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू डोळ्यातील लवचिक भिंगाची वक्रता योग्य प्रमाणात बदलतात, त्यामुळे भिंगाचे नाभीअंतर बदलून दृष्टीपटलावर वस्तूची वास्तव प्रतिमा तयार होते. मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू शिथिल असताना भिंग कमी फुगीर असते
आणि दूरच्या वस्तूची सुस्पष्ट अशी प्रतिमा दृष्टीपटलावर मिळते, त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. पहा, भिंग चपटे होते आणि दूरच्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण बरोबर आपल्याला त्या ठिकाणी पडद्यावरती पडतात आणि वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार झालेली पाहायला मिळते. जवळची वस्तू बघायची असल्यास डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू आकुंचन होऊन नेत्रभिंगाची वक्रता वाढवतात, त्यामुळे भिंग फुगीर होऊन त्याचे नाभी अंतर कमी होते, त्यामुळे जवळच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टीपटलावर मिळते, त्यामुळे ती जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. या ठिकाणी भिंग फुगीर झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळच्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण दृष्टीपटलावरती वस्तूची सुस्पष्ट अशी प्रतिमा तयार करतात. पुढील प्रश्न क्रमांक 8, उदाहरणे सोडवा. डॉक्टरांनी दृष्टीदोषाच्या निराकरणासाठी अधिक 1.5D म्हणजेच डायऑप्टर शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीअंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल? आता या ठिकाणी प्रथम उदाहरण सोडवत असताना दिलेली माहिती लिहून घ्यायची. आपल्याला काय दिले पा? डॉक्टरांनी दृष्टीदोषाच्या निराकरणासाठी अधिक 1.5 डायॉप्टर शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजेच पी पॉवरची किंमत आहे अधिक 1.5D म्हणजेच डायॉप्टर. पुढे काय विचारले? त्या भिंगाचे नाभीअंतर किती म्हणजे एफची किंमत आपल्याला काढायची आहे. भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल तेही आपल्याला शोधायचे आहे. आता भिंगाचा प्रकार ओळखण्यापूर्वी आपल्याला नाभीअंतर काढावे लागेल. त्यासाठी सूत्र काय पा? भिंगाचे नाभीअंतर एफ बरोबर 1/P म्हणजेच 1/1.5 डायॉप्टर. आता ज्यावेळी भिंगाची शक्ती डायॉप्टर या एककामध्ये मोजली जाते तेव्हा भिंगाचे नाभीअंतर मीटर असते. म्हणजेच एफ बरोबर आता 1/1.5 अंशाला आणि छेदाला जर 10 गुणले तर एफ बरोबर 10/15 मीटर आणि 10 ला 15 भागल्यानंतर 0.6667 मीटर येते. आता या ठिकाणी आपण 4 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढलेलं आहे आणि 5 पेक्षा मोठे अंक आहेत म्हणून आपण इथं उत्तर काय लिहिलेलं आहे 0.67 मीटर. आता भिंगाची शक्ती या ठिकाणी धन आलेली आहे आणि भिंगाची शक्ती धन आहे म्हणजेच ते भिंग आहे बहिर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने दूरदृष्टीचा हा नेत्रदोष दूर केला जातो. म्हणजेच नेत्रदोष आहे दूरदृष्टीचा. म्हणजे भिंगाची शक्ती धन आहे की ऋण आहे यावरून आपल्याला भिंग ओळखता येते आणि त्यावरून आपल्याला दृष्टीदोषसुद्धा ओळखता येतो. पुढील उदाहरण आहे, 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू 10 सेंटीमीटर नाभीअंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. त्या प्रतिमेचे स्थान आकार व स्वरूप शोधा. आता इथं काय काय दिलेलं आहे पा? 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू म्हणजे H1 बरोबर 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर नाभीअंतर असलेल्या म्हणजे एफची किंमत आहे 10 सेंटीमीटर आणि भिंग आहे अभिसारी भिंग. परत 25 सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली आहे म्हणजे यूची किंमत आहे -25, कारण वस्तू नेहमीच भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवली जाते आणि प्रकाशीय केंद्रापासून डावीकडची अंतरे ऋण असतात, त्यामुळे यू बरोबर -25 सेंटीमीटर. आपल्याला ठिकाणी प्रतिमेचे स्थान म्हणजे व्ही काढायचं आहे, आकार आणि स्वरूप शोधायचं आहे म्हणजे H2ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी सूत्र काय पा? 1/F = 1/V - 1/U. आपल्याला किंमत व्हीची काढायची आहे कारण एफ आणि यूची किंमत आपल्याला माहीत आहे. म्हणजेच 1/V = 1/F + 1/U. आता 1/V बरोबर किमती ठेवूया. 1/F ची किंमत आहे 10 सेंटीमीटर अधिक 1/U ची किंमत आहे -25 सेंटीमीटर. आता या ठिकाणी 1/10 - 1/25 इथं छेदाचा लसावी घेतला तर तो 50 येईल. म्हणजे 10 ला 5 गुणावं लागेल आणि 10 ला 5 गुणलं तर अंशालासुद्धा 5 गुणावं लागेल. 25 ला 2 गुणावे लागतील म्हणजे अंशालासुद्धा 2 गुणावे लागतील. म्हणजे 5 × 5 + 2 × 2 म्हणजेच 5 - 2/50 सेंटीमीटर. 5 मधून 2 गेले 3 राहिले, 3/50 सेंटीमीटर. म्हणजेच प्रतिमेचे भिंगापासूनचे जे अंतर आहे
व्ही बरोबर, या ठिकाणी 1/V आहे त्याचा व्यस्त घेतला म्हणून पुढच्या संख्येचाही व्यस्त केला. 3/50 व्यस्त होईल 50/3 आणि 50 ला 3 ने भागल्यानंतर उत्तर मिळेल 16.67 सेंटीमीटर. म्हणजेच व्ही बरोबर आहे 16.67 सेंटीमीटर. म्हणजे प्रतिमेचे स्थान प्रकाशय केंद्रापासून किंवा भिंगापासून 16.67 सेंटीमीटर इतक्या अंतरावर आहे. आता आपल्याला प्रतिमेचा आकार आणि स्वरूप शोधायला सांगितलेलं आहे. तर H2/H1 बरोबर V/U, म्हणजेच H2 बरोबर काय येईल, V/U × H1. आता व्हीची किंमत माहीत आहे 50/3, यूची किंमत आहे −25 × H1 आहे 5. आता इथं 50/3 हा 3/3 येईल, म्हणजेच −50/25 × 5. आता इथं पहा, −50/25 आपण भाग लावला, 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, म्हणजेच 5 × 2 = 10, −10/3 सेंटीमीटर. तर 10 ला 3 ने जर भागले तर प्रतिमेची उंची H2 बरोबर −3.3 सेंटीमीटर. आता इथं चिन्ह ऋण आहे, म्हणजे प्रतिमा कशी आहे उलट आहे. आपल्याला प्रतिमा वास्तव उलट आणि वस्तूपेक्षा आकाराने लहान आहे, कारण H1ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे तर ती 5 सेंटीमीटर आहे आणि प्रतिमेची उंची मात्र −3.3 सेंटीमीटर आहे. म्हणजेच वस्तू ही वस्तूपेक्षा प्रतिमा आकाराने लहान आहे. पुढील प्रश्न, 2, 2.5 व 1.7 डायऑप्टर शक्ती असलेली भिंगे जवळजवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल. आता इथं दिलेली माहिती काय पहा, P1 = 2 डायऑप्टर, P2 = 2.5 डायऑप्टर आणि P3 = 1.7 डायऑप्टर आणि आपल्याला P शोधायचं आहे. म्हणजे भिंगाची एकूण शक्ती P = P1 + P2 + P3, म्हणजेच P = 2 + 2.5 + 1.7 आणि ही बेरीज येते 6.2 डायऑप्टर. म्हणजे भिंगाची एकूण शक्ती आहे 6.2 डायऑप्टर. पुढील प्रश्न क्रमांक 4, चौथे उदाहरण, एक वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. भिंगाचे नाभी अंतर किती असेल, भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे. आता इथं दिलेली माहिती काय पहा, U = 60 सेंटीमीटर. आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे वस्तू ही नेहमीच भिंगाच्या डावीकडे असते आणि भिंगाच्या डावीकडील अंतरे ऋण असतात, त्यामुळे वस्तूचे भिंगापासूनचे अंतर नेहमीच ऋण असते, U = −60 सेंटीमीटर. V = या ठिकाणी काय सांगितले, प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 सेंटीमीटर अंतरावर मिळते. आता भिंगाच्या समोरच प्रतिमा मिळते म्हणजे त्याच बाजूला मिळते, म्हणजे V सुद्धा काय आहे, ऋण असणार आहे, −20 सेंटीमीटर. आणि नाभी अंतर F आपल्याला काढायचं आहे. 1/F = 1/V − 1/U या सूत्राचा आपल्याला वापर करावा लागेल. किमती ठेवूया, 1/√20 cm − 1/√60 cm. आता हे छेदातले ऋणचिन्ह जर आपण बाहेर घेतले तर √1/20 − 1/60, इथं छेदाचा लसावी जर 60 घेतला तर 20 ला 3 ने गुणावं लागेल. पहा, 1/20 − 1/60, छेदाचा लसावी जर 60 घ्यायचा असेल तर 20 + 60 म्हणजे अंशाला आणि छेदाला 3 ने गुणावं लागेल. 3 मधून 1 गेला 2 राहिले, म्हणजेच 2/60 सेंटीमीटर. आता या ठिकाणी 2 ने जर भागले तर 1/√1/30 सेंटीमीटर, म्हणजे भिंगाचे नाभी अंतर F = √30 सेंटीमीटर. आता या ठिकाणी नाभी अंतर ऋण आहे, यावरून हे भिंग अपसारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.